दनापॉलचे राजीव गांधी आय टी हॅबिटेट निमणे गुठलायतात ते तू या पेडण्या व्हरपाचे थारला. 10 एक वर्सां एकूय आय टी प्रकल्प नासतना हुमकाळे उपरांत थंय बांदकाम कामगारांची बेकायदेशीर घरां वयर सरल्यात. कोयऱ्यांच्यो राशी पडल्यात. आय टी उद्योग घेवंक तयार ना. आय टी कॉर्पोरेशन आनी मंत्रालयानूय कॉन्ट्रॅक्टरां मुखार दिमी मारली. कॉर्पोरेशनाचो चेअरमॅन फळदेसाय म्हणटा बांदकामां हालूंक गेल्यार जिवाक भंय. मंत्री म्हणटा आय टी हॅबिटेटूच दुसरे कडेन व्हेल्ले बरें. प्रुडंटान 4-1 म्हयन्या फाटी एक्सपोजींत होच भंय उक्तायल्लो. तातूंत भितर ही डॅब्रीज व्हरून व्हरून भरतात आनी कोणाचो पायपूस कोणाकच ना. खंय गेले जर जायत, हांव एक आय टी चे चेअरमॅन आसा म्हणून एक दीस भितर गेलो जर जायत गाडी घेवन, फाटल्यान 2-3 गाडी लागतात आनी धडधाकट मनीस येतात आनी म्हजे भोंवतणी घुंवत रावतात. कितें दादागिरी, खंय मस्ती, कांय कळना आनी कोणाचो आशिर्वाद आसा हें कळना. सिम्प्लेक्स म्हणटे कंपनीचे कितलेशेच लोक जे लेबर आसतले जावं बाकीचे आतां मोठे मोठे सुपरवायझरूय लागपाक लागले, बरे बरे कपडे घालून येवपाक लागले. सुरवातीक ते लेबर म्हणून दिसताले, पूण आयज ते सगळे आपली स्वताची पक्की घरां हळूहळू पक्की जावपाक लागली. आतां पसून सुरवात आसा. आमी पोलीस कंप्लेन केल्ली आसा, पोलीस रिएक्ट जायनात. म्हाका खबर ना कितें म्हणून ते. अजून पर्यंत कन्स्ट्रक्शनां चालू जातात, भायले जे लेबर आसात ते लेबर थंय वास्तव करून रावपाक लागले. आनी ह्या परिस्थिती भितर आनी एक सायडीन आमी टेंडर काडटात की आय टी कंपनीज येवपा खातीर आय टी कंपनीचे प्रोफेशनल्स थंय देंवतात, पळयतात की हांगा ट्रक मायनींग चल्ल्या भशेन ट्रकां एकाचे एक फाटल्यान लागून माती देंवयतात, दुसरे वटच्यान कोण तरी घर बांदता आनी हेच प्लॉट आमी तांकां दाखयता. हे प्लॉट तुमकां दिवपाचे, आय टी कंपनी खंयच्यान येतल्यो, कित्याक लागून येतल्यो. आमी मान्य करपाक जाय ह्या लोकांच्या धनधाडके, लोकांच्या मुखार आमी शरणागती गेल्ले आसात, आमी खंय तरी ते पयस वचपाक जाय. ही उतरां हताश जाल्ल्या सत्ताधारी आमदार आनी आय टी महामंडळाच्या चेअरमॅनाची. दोनापावलाच्या ह्या आय टी पार्कांत फकत कामगारांची बेकायदेशीर बांदकामांच न्ही कोयराच्यो राशी मारल्यात. चेअरमॅन म्हणटा आपल्याक कोण आयकना. आतां आय टी मंत्री कितें उलयता ते पळयात. ताची तीच परिस्थिती. थंयसर सगळे डम सगळे बिल्डरांनी हाडून उडयता म्हणून 5-6 म्हयन्या फाटी डिपार्टमेंट घेतला. जमीन कॉर्पोरेशना कडेन, आय टी ची कॉर्पोरेशना कडेन चलिल्ल्या कारभाराचेर मंत्री हताश. दोनापावला आय टी हॅबिटेटाक म्हूण घेतिल्ले जमनीर बांदकाम कामगारांचे हॅबिटेट जाला ही गजाल जुनांत प्रुडंटान स्टिंग ऑपरेशनांतल्यान एक्सपोज केल्ली. एका वजनदार कॉन्ट्रॅक्टराचे कामगार बिंदास हे सुवातेर जावंय कशे रावतात. तातूंतच ह्या प्लॉटांचो प्रेसूय चड आशिल्ल्यान आय टी कंपन्यो थंय इन्व्हेस्टमेंट करपाक तयारी दाखयनात. मंत्री म्हणटा आतां आय टी हॅबिटेटूच दुसरे कडेन व्हेल्ले बरें. इन्वेस्टमेंट येयला कारण कितें, आमी ऑप्शनांक काडलेले 25,000 स्क्वेअर मिटर आमी ब्रेस प्रायस धरलो. एकटोय ती व्हरपाक येवंक ना, हांव चवकशी करतालो कित्याक लोक व्हरना. दुसरे कडेन लोक सरकार आय टी फुकट दिता जमीन म्हणटकच गोंयान विकत कितकी घेतली आनी गोंयचे सगळे वरीस म्हारग जमीन. ताका लागून मगीन गुदिनो आनी बाकीचे आमदार आमी सुचयताले की तुमी म्हारग जमनी कित्याक आय टी घालतात, सोय जमनीन घाला. पूण आमचे कडेन सरकारा कडेन पेडण्या भागान मात तसले जमणी आहा, म्हणजे 25,000 1-2,000, 3,000, 5,000 तसले जमणी आहा. त्यो जमणी आय टीक घेवं येता. फिक्स केल्ले आहा ते पेडण्या भितर? ना ना ना, तेजेच विशय चल्ला. म्हणजे कितें, जस्ट आयडेंटिफाय केला. ओके, आतां ती दोनापावलची समज पेडण्या शिफ्ट केली जाल्यार दोनापावलची लेन कितें जातली? दुसऱ्या डिपार्टमेंटाक दिवन दुसऱ्या पर्पजाक वापरूं येता. म्हणजे कितें, समज रियल इस्टेट डिमांड आहा ती वयता, ती 50,000 पासून वचूं शकता. प्रायम लँड सरकाराक ते पैसे गावूं शकता. दोनापावलाच्या ह्या आय टी हॅबिटेटांतल्या प्लॉटाचो रिएलॉटमेंट करपाक आय टी जीन प्रस्ताव मागयल्ले. थारायल्ल्या वेळांत थंयच्या प्लॉटांतलो एकूय प्लॉट घेवंक कोणूच आयलो ना. आतां आय टी पार्कच दुसरे कडेन हालोवपाचें थारलां. तुवें पेडण्या इलेक्ट्रॉनीक सिस्टम डिझायन अँड मॅन्युफॅक्चरींग प्रकल्प येवपाचो आसा, थंय आय टी हॅबिटेट व्हरपाचें थारलां. आय टी पार्काचे सुवातेर कन्स्ट्रक्शन कोयराच्यो राशी पडल्यात. कामगारांची घरां येवंक लागल्यात. कॉन्ट्रॅक्टराक दोळे वर्षे करून पळोवपाची आय टी महामंडळ आनी आय टी मंत्रालयाकूय कापजतात ना. परिस्थिती इतल्यार पाव म्हणसर प्रश्न पडटा तो हाचेर सरकाराचो मुखेली आनी GSIDC चेअरमॅन इतलो तेप तोंड कित्याक उगडिना. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. प्रशासकीय ट्रिब्युनलाचो आदलो अध्यक्ष जयवंत परबान निकाल अर्धवट साणिल्ल्या केशींची हायकोर्टान परत सुनावणी घेवंक लायल्या. ट्रिब्युनलात 70 केशींनी अध्यक्षान दिल्ले आदेश आसात, पूण तांचो पुराय निकाल मेळना. केशींचे निकालूच दिल्ले नात. सरकारान आदल्या अध्यक्षाच्या कचेरेंतल्यो ताच्या कंप्युटरांतल्यो फायली उस्तून पळयल्यो. 120 केशींचे निकाल हाताक लागले, 3 निकालांचेर सयूच केल्ली ना. 69 केशींचे आदेश आसात, निकाल ना. हायकोर्ट ह्या कारभाराची स्वेच्छेन चौकशी करता. प्रशासकीय ट्रिब्युनलाचो सध्या हायकोर्टान पंचनामा सुरू केला.
कितल्योश्योच केसी आदलो अध्यक्ष जयवंत परबान निवृत्त जावच्या पयली फक्त आदेश दिवन निकाल दिनासतना सोडल्यात. आदेश दिल्या पूण निकाल नाशिल्ल्या 69 केशीतल्या सगळ्या पार्टींक प्रशासकीय ट्रिब्युनलान नव्यान नोटिसी काढून परत सुनावण्यो घेवच्यो म्हूण हायकोर्टान ट्रिब्युनलाक आदेश दिला. ट्रिब्युनलाचो आदलो अध्यक्ष जयवंत परबान कांय केशींचे आदेश दिल्यात पूण तांचे निकाल रिकॉर्डान मेळना म्हूण कागाळ आयले उपरांत हायकोर्टान स्वता दखल घेवन चौकशी सुरू केली. सुरवातीक कितलेशेच केशींचो निकाल मेळना म्हूण कळ्ळें. ते उपरांत हायकोर्टाच्या आदेशा प्रमाण सरकारान आदले अध्यक्षाच्यो कचेऱ्योतल्यो आनी कंप्युटरांतल्यो फायली उस्तून पळयल्यो. थंय 120 केसींचे निकाल हाताक लागले. 3 निकालांचेर तर सयूच केल्ली नाशिल्ली. प्रुडंटा खातीर मुकेश कुमार. गोंयांत अजूनय रस्तो पावंक नाशिल्ले गांव आसात. साखळे सुर्ला मडकयकार वाड्यार हीच परिस्थिती. गोंय मुक्त जावन 54 वर्सां जालीं. 5 दशकांत गोंय बरेंच फुडें पावलें. गोंयाक उदरगतीचे जायते पुरस्कारूय मेळ्ळे. मात मडकयकार वाड्या वयल्या लोकांक अजून रस्तो कितें तें खबर ना. लोक रानांतल्यान वाट काडीत यो वच करतात. उदय परबाचो रिपोर्ट. हो आसा साखळे मतदारसंघातल्या सुर्ला गांवांतलो मडकयकार वाडो. ह्या गांवांत सुमार 35 घरां आसात. मात गांवांत वचपाक रस्तो ना. लोकांक रानांतल्यान वाट काडीत वचचें पडटा. विद्यार्थ्यांचे तर सामके हाल जातात. सत्र्यो धरीत बॅगां सांबाळत वचचें पडटा. आश्वासनां सगळेच दितात मात कोणूच काम करिना अशी थळाव्यांची कागाळ. असो साखो आसा सामकी भियात भियात भुरगीं वयता. आमी तांकां पावपाक वयता तरी आसतना आमकां सुद्दां भंय दिसता. सेफ्टी कांयच ना. येवन हांगा आमचे कोण सोयरे सुद्दां येता पळय ते सुद्दां येवपाक भियेता. हांगा येवन खूब जाण पडलेले सुद्दां आसा. रस्तो सुद्दां अजून 1-2 किलोमिटर हांगाच्यान रस्तो आसा तो सुद्दां करपाक हेंचे कडेन जावना. कोण हांगा कोण लक्ष सुद्दां घालिना. कोण आमदाराक सांगले आमी सगळ्यांक सांगून पयले कितकेशेच आमदार जे मेले जावन गेले हांगासर कांय फायदो ना. येता पळयता फक्त म्हणटा कितें करा तुमचे तुम्ही पयली निबेया ते भाटकारा कडेन एनओसी घ्या हेजे कडेन एनओसी घ्या तुम्ही हे करा ते करा म्हणून सगळे आमकां सांगता. आनी आमी तुम्ही आमकां करून दिया म्हणटा. आमी कशें करून दितले हांकां. आमचे कडेन जायना ते तशें सगळें सॉल्व करून की आमी तुमकां सगळे एनओसी दिवपाक जाय जाल्यार तुमी कित्याक जाय आमकां. 2 एंट्रन्स आमचे आहा हांगासर एक वेगळ्या सायडीसून आनी एक सुर्ला बस स्टॉपाचेर सून. दुसरी सायडीक आमकां प्रॉब्लम आसा. आतां म्हाका 40 वर्सां जालीं. 40 वर्सान इतके पॉलिटिशियन जाले जाल्यार एकट्यान हांगासर डिवलॉपमेंट करूंक ना. येता येता आश्वासनां दिता वयता. लास्ट टायम आमकां आतां परिकार भाई हांगा येयल्लो आनी तेणी सांगलेले की बाबा आमचे तर इलेक्ट जाले जाल्यार आपूण 1 वर्सान तुमचो रस्तो मार्गीक लायता म्हणून. तरी अजून तरी काय हालचाल मुवमेंट जाल्लो आमकां दिसना हांगासर. आमी म्हणटा कितें फक्त आमकां रस्तो दिया. आमचे अजून सुद्दां आमकां कामाक लाया म्हणून केन्ना वचना आमदारा कडेन. प्रुडंटा खातीर उदय परब. घेवया एक विराम.